आता बातमी पाहूया पुण्यातून। पुणे महानगरपालिकेच्या वतीने पादचारी दिनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुणेकरांचा उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला। पुणे महानगरपालिकेने सोमवारी शहरात पादचारी दिनाचं आयोजन केलं होतं आणि यासाठी लक्ष्मी रस्ता फक्त पायी चालणाऱ्यांसाठीच खुला करण्यात आला होता। यावेळी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती। सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत लक्ष्मी रस्ता हा वाहतुकीसाठी आणि पार्किंगसाठी बंद करण्यात आला होता। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूयात। नेहमीच वाहनांनी गजबजलेला असलेला पुण्यातील हा मुख्य रस्ता म्हणजेच लक्ष्मी रोड सध्या केवळ पादचाऱ्यांसाठी खुला आहे। एकही वाहन जे आहे ते आज सकाळपासून या रस्त्यावरती आपल्याला दिसत नाहीये। याचं कारण म्हणजे आज पुणे महानगरपालिकेकडून लक्ष्मी रोड वॉकिंग प्लाझा जो आहे तो साजरा केला जातोय। खरं तर गेल्या 2 वर्षापासून अशा प्रकारचा उपक्रम जो आहे तो पुण्यामधल्या या लक्ष्मी रोडवरती राबवला जातोय। खरं तर हा लक्ष्मी रोड जो आहे तो जवळपास पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांसाठी जो आहे तो खरेदीचं केंद्र बनलेलं असतं। अनेक दुकाने जी आहेत ती महत्त्वाची दुकाने आणि मोठी दुकाने या रस्त्यावरती आहेत आणि नागरिक जे आहेत ते आपली वाहनं घेऊन या रस्त्यावरती रोज शॉपिंगसाठी येत असतात आणि त्यामुळे मोठी अशी वाहनांची गर्दी झालेली आपल्याला या रस्त्यावरती पाहायला मिळते। पार्किंग या रस्त्यावरती झालेलं पाहायला मिळतं। परंतु सध्या पुणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या माध्यमातून जे आहे ते वॉकिंग प्लाझा अशा प्रकारची कन्सेप्ट नव्याने साकारत चालण्याची सवय लोकांना व्हावी, गाडीचा जो पर्याय म्हणून लोक सातत्याने वापरतात तो वापरू नये आणि त्याला कुठेतरी कंट्रोल राहावं, यामुळे जो आहे तो अशा प्रकारचा उपक्रम घेतला जातोय। खरं तर या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक संदेश जे आहेत ते महानगरपालिकेच्या वतीने दिले जात आहेत। अनेक मनोरंजनाचे उपक्रम देखील या संपूर्ण लक्ष्मी रोडवरती सध्या महापालिकेच्या वतीने जे आहेत ते राबवले जात आहेत। त्यामुळे नागरिक जे आहेत ते आता खरेदीसाठी जे आहेत ते आज पुण्यातल्या या लक्ष्मी रोडवरती आलेले आहेत, परंतु ते त्यांची वाहने दूर लावून या सगळ्या लक्ष्मी रोडवरती चालत चालत आलेले पाहायला मिळत आहेत। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। आता बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भात। त्यांनी एक सवाल केलेला आहे, देशाचे तुकडे होताना दुर्लक्ष करायचं का, असा थेट सवाल अमित शहा यांनी लोकसभेत केलेला आहे। न्यायालयाने माना की अनुच्छेद 370 एक अस्थायी प्रावधान था, इसमें कोई शंका कुशंका नहीं है, ये संवैधानिक सत्य है कि धारा 370 अस्थाई समाधान। अब ये कुछ लोगों को पसंद नहीं आता है, धारा 370 इतनी ही न्यायिक थी, इतनी ही जरूरतमंद थी, तो इसके सामने एक ही आर्टिकल है मान्यवर जिसके सामने टेम्पररी शब्द का उपयोग किया गया, वो स्वयं नेहरू जी ने क्यों किया होगा। जो लोग कहते हैं कि धारा 370 परमानेंट है, वो संविधान सभा की मनसा का अपमान कर रहे हैं, संविधान का अपमान कर रहे हैं।